नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 6 महिन्यांपासून कॉलेजेस हे पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थी 6 महिन्यांपासून घरीच बसले आहेत. तरी पण काही खाजगी कॉलेज स्वतःचे खिसे भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कॉलेज फी घेत आहे, मेसची फीसुद्धा आकारत आहेत, जी मेस विद्यार्थ्यांनी 6 महिन्यांपासून खाल्लीच नाही. अशा मेसच्या नावाखाली बोगस फी आकारली जाते आणि आपण ही फी भरली नाही तर तुमचे ॲडमिशन रद्द करू, तसेच तुम्हाला इंटरनल मार्क देणार नाहीत, अशा प्रकारच्या धमक्या कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. पालकांकडे या लोकांमुळे पैसे शिल्लक नाही, तरीही नाईलाज ते कॉलेजमध्ये आपल्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये यासाठी पैसे भरत आहेत. कॉलेजमध्ये हे बोगस प्रकार चालत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकार थांबवा, अन्यथा आम्ही प्रशासन विरुद्ध आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बाळासाहेब पवार यांनी दिलाय. खेदाची गोष्ट आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना देशाचं भविष्य मानतात आणि भविष्य तुमच्या दारामध्ये आज न्याय मागायला आलेलं आहे. त्यांना न्याय न देता प्रशासन त्यांच्या जीवाची अशी फडफड करतं, अतिशय वाईट वाटतं. हा एक दोन विद्यार्थ्यांचा नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे. आज कोरोनासारख्या परिस्थितीमुळे उद्योगधंदे पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत पालकांना घर खर्च चालवूनसुद्धाही अतिशय जड झालं आहे. अशा परिस्थितीत खाजगी कॉलेजेस स्वतःचे खिसे भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बोगस फी घेऊन त्याची पिळवणूक करते आणि याचे सर्व पुरावे प्रशासनाला देऊनही प्रशासनाला साधे चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आले नाही. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या डीएनए मराठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.